नमस्कार सगळ्यांना डिजिटल प्रभात मध्ये जय हरी. मी विष्णू सानप. काल संध्याकाळी बरड या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मुक्कामी होती. रात्रीचा मुक्काम आटोपून वारकरी आज सकाळी माऊलीच्या रथामागे पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. आज पहिल्यांदाच ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रस्थान करणार आहे. सकाळीच आपला सर्व आंघोळी आणि जे काही गतविधी आहे आमच्या आठवण वारकरी आपल्याला दिसत आहेत. जय घोष करत पंढरपूरकडे नव्या दबाने वैष्णवाच्या पताका टाळा मृदंग आणि आरूढ अभंग गोव्या असा सतत जय घोष आपल्या मुखातून करत आहेत. आणि हसत खेळत हसत मुख पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. हे दृश्य आपण बरडच्या समोरील साधुभोवाच्या विहिरीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे रस्त्याचे बघत आहात. थोड्याच वेळामध्ये पहिली विश्रांती माऊलीच्या पालखीची साधुभोवाच्या विहिरीजवळ होणार आहे. पूर्ण रस्ता हा भरून गेलेला आहे, फुलून गेलेला आहे. एका बाजूने किस्तीमध्ये आपले सामानांचे ट्रक उभे आहेत, तर दुसऱ्या बाजूने वारकरी किस्तीत पुढे मार्गक्रमण करत आहेत. आपल्याला समोर बघू शकतो डोक्यावर गांधी टोपी आणि पांढरा सदरा नेसलेले हे वारकरी, पांड्यावर वैष्णवांची पताका टाळा मृदंग आणि मुखामध्ये सतत अभंग आणि कपाळात गोपी गोपीला गोपीचंदन असं हे वारकऱ्याचं आपल्याला साधारणपणे वर्णन करता येईल. आपल्याला समोर दिसत आहे एका बाजूने ट्रक जात आहेत, दुसऱ्या बाजूने वारकरी जात आहेत. हे आज ढगाळ वातावरण आहे. आल्हाददायक वातावरणामध्ये दिंड्या पुढे पुढे सरकत आहेत. पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. परत तुमच्यासाठी मी परत येणार आहे नवनवीन गोष्टी घेऊन, नवनवीन वारकऱ्यांची बारकावे घेऊन. तुर्तच या ठिकाणी थांबतो.